कलाकृती, मग ती कोणत्याही फॉर्ममधली असो, फार पूर्वीपासून आत्तापर्यंत ही कलाकृती राजाश्रयाखाली वाढली आणि आता त्याचीच जागा निर्माते आणि प्रायोजक यांनी घेतली. उत्तम आर्थिक पाठबळाच्या जोरावर नव्या शक्यतांना, नव्या संकल्पनांना धुमारे फुटतात. आणि द क्राफ्टच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कलाक्षेत्रात या गप्पा गोष्टींचा मंच उभारण्याचा जेव्हा आम्ही विचार केला, त्यावेळेस आम्हाला आर्थिक पाठबळ कोण देणार हा एवढाच एक प्रश्न होता. प्रेक्षकांसोबतच कलाकारांचंसुद्धा मन जिंकून आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये थोडीफार आमची घोडदौड सुरू केली आणि थोडंसं यश संपादन करायला सुरुवात केली, त्याच वेळेस बांधकाम क्षेत्रातील अग्रणी असणारी ही संस्था ABH डेव्हलपर्स हे स्वतःहून पुढे आले. ABS डेव्हलपर्सचे द क्राफ्टच्या या कलाप्रेमी कुटुंबात आम्ही मनापासून स्वागत करतो. झिम्माग पोरी, झिम्माग पोरी, झिम्माग पोरी, झिम्माग पोरी, झिम्माग पोरी, झिम्मा. कधी डोळा ये पाणी, कधी हसवे ही कहाणी, सासू सुनाग वैरिणी, कधी होते का मैत्रिणी. झिम्माग पोरी, झिम्माग पोरी, झिम्माग पोरी, झिम्मा. लहानाचा केला मोठा, नाही त्याची कदर. गेला विसरून सारे, धरी तो सुने चापदर. सरी असे तिचा तो मुलगा, आता माझा नवराग. अजूनी फिरे आई भवती, कसा होऊनी भवराग. तरी आनंदे ह्या दोघींचे हे घरकुल, लागी सुखाची चाहूल. सखे गटाक पुढचं पाऊल, लागे सुखाची चाहूल. सखे गटाक पुढचं पाऊल. नमस्कार. ABH डेव्हलपर्स आणि द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्स या आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये आज पुन्हा एकदा आपण एका अशा मालिकेतल्या कलाकारांना बोलवलंय. खरं तर 13 वर्षांनंतर एकाच मंचावरती त्या मालिकेविषयी, त्या मालिकेतल्या पात्रांनी इथे येऊन गप्पा माराव्यात अशी आमची इच्छा होती. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही बरेच प्रयत्न केले कलाकारांच्या तारखा मिळवण्यासाठी. आणि विशेष म्हणजे असं की त्या तारखा मिळवताना कलाकार होही म्हणाले. आणि एक कलाकार म्हणजे मी ओळख करून देताना ते सांगेनच, एक कलाकार खरं तर अपघात झालेला असून सुद्धा या मालिकेसाठी, या मालिकेच्या गप्पांसाठी म्हणून यायचं आहे, म्हणून तो कलाकार आवर्जून मी येणार हे निक्षून त्यांनी सांगितलं आणि आज तो तिथे उपस्थित आहे. मी संग्राम, तुझं मृणालताई, तुझं रोहिणीताई, तुमचं हर्षवाताई, तुमचं आणि आपलं सुद्धा शर्मिला आणि अजिंक्य दादा, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर अमोकचा जेव्हा फोन आला आणि हा विषय मांडला की आपल्याला पुढचं पाऊलसाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे, पटकन मनामध्ये काहीतरी आठवण येऊन गेलेली असेल, ती कोणती, ती तुमच्यापैकी कोणीही सुरुवात करा आणि मला माझ्या पुढच्या प्रश्नांसाठी नवीन प्रश्न कसे निर्माण होतील ती सुरुवात करून द्या. संग्रामकडून सुरुवात करूया. मला वाटतं आठवणी येण्यासाठी आम्ही काही विसरलेलोच नाही. आपण जेव्हा कुठली गोष्ट विसरतो किंवा खूप गॅप जातो आणि तेव्हा काहीतरी सडनली आठवतो, पण आम्ही, मला वाटतं आम्ही पुढचं पाऊल पासून कधी एकमेकांपासून लांब गेलो नाही.
वी बिकेम अ फॅमिली आणि आम्ही एकत्र कुटुंब तेव्हापासून आतापर्यंत आहोत, त्यामुळे आम्ही सतत काही ना काहीतरी बोलत असतो पुढचं बाऊल विषय. त्यामुळे मला वाटतं काही नव्याने आठवण अशी झाली नाही, सगळे चला सगळे भेटतील अशा ह्याच्याने. आम्ही एकमेकांना चिडवतो पण पुढचं बोलचे जे काही इन्सिडेंट झालेले असतील किंवा त्या कॅरेक्टर मधले किंवा त्या शूटिंग मधलं काही आठवत असेल, कोणाकोणाच्या सवयी असतील, अजूनही आम्ही त्याच्यावरनच चिडवतो, त्याच्यावरनच बोलतो. हिला आम्ही ही निगेटिव्ह रोल करायची, आम्ही तिला तिचं नाव ठेवलं होतं बिंदू, त्याच्यामुळे शर्मिला हे आम्हालाही आठवत नाही. आमची साधी ती सिंधू आणि ही बिंदू आणि बिंदू असं आम्ही ते हे केलं होतं, कारण की ती गडकरांची आहे ना सिंधू, त्याच्यामुळे ते सिंधू तर ही बिंदू हा असं आम्ही ते केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही चिडवतो पण एकमेकांना त्याच्यावरनच. आणि मला वाटतं तू जे म्हणालस ते ऍप्ट आहे की आम्ही अजून विसरलेलोच नाही आणि म्हणून त्या आठवणी जाग्या करताना अपघात झालेला असून सुद्धा तू आलाय आणि खरंच म्हणजे मला खरंच थँक्यू सो मच. प्रवीणीताई माझ्या सगळ्याच व्यक्तिरेखा माझ्या जवळच्या आहेत, त्यातलीच एक अगदी अग्रस्थानावर असलेली व्यक्तिरेखा म्हणजे अक्कास आहे. आणि कुठलंही आपण गोष्ट लिहितो तेव्हा आपण जी कॅरेक्टर्स व्यक्तिरेखा निर्माण करतो तेव्हा त्याच्यासाठी तसेच त्या व्यक्तिरेखा जिवंत करणारे जे अभिनेते किंवा अभिनेत्री जेव्हा मिळतात तेव्हा ते बघताना लेखक म्हणून आपल्याला अतिशय आनंद होतो. तो आनंद मला या अर्थातच मालिकेमध्ये झालाय. सगळ्यांना माहिती आहे आणि हर्षदाचं कॅरेक्टर तर सगळ्यांना माहितीच आहे की किती लोकप्रिय झालं, इतकं की माझी घरात मदतनीस बाई सुद्धा मला म्हणायची कळलं लागली का. तर मला असं वाटतं आणि आपल्याला आनंदच होतो ते बघताना, म्हणजे आपले एपिसोड बघण्याची उत्सुकता असली पाहिजे, ती उत्सुकता इतर लोक एका सामान्य प्रेक्षकांसारखी मला होती. तसंच माझ्यासाठी पुढचं पाऊल हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, कारण माझं एक आयुष्य आहे पुढचं पाऊल आधीचं आणि एक आयुष्य आहे पुढचं पाऊल अँड पुढचं. म्हणजे जसं मी नेहमी म्हणते की प्रत्येक आर्टिस्टसाठी त्याच्या आयुष्यात खूप रोल आपण करतो पण एक रोल असतो ज्यांनी तो त्याच्यानंतर पुढचं अख्खं आयुष्य ओळखलं जातो आणि रोहिणींनी मला ती भूमिका दिली. म्हणजे त्याच्यासाठी रोहिणीचे आभार आयरिस प्रोडक्शन, विद्याधर पाठारे, मनीष दळवी आणि वैभव चिंचाळकर ह्या सगळ्यांचे आभार की माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली. त्यामुळे पुढचं पाऊल हा विषय कुठेही म्हणजे आता आपल्याला गणपतीत जाऊन सुद्धा पुढचं पाऊलवर कार्यक्रम करायचा असेल तर माझी डेट अवेलेबल आहे आणि कुठे केक क्राफ्टनी बोलवलं तरी आहे आणि आणखीन कुठे. इतका तो सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जेव्हा अमोक्षी माझं आधी पण बोलणं चालू होतं माझ्या इतर मालिकांबद्दल तर हे तर ठरलं होतं की जेव्हा पुढचं पाऊलची वेळ येईल तेव्हा कसंही करून कुठल्याही मी शूटिंगला असेन तरी ते बाजूला ठेवून त्या कार्यक्रमाला यायचं आहे. कारण ए मला सतत मोह असतो ही जी माझ्या आजूबाजूला काही माणसं आहेत त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा. बाय गॉड्स ग्रेस ही ती माणसं आहेत जी रोज टचमध्ये असतात आणि आपण जेव्हा म्हणतो की यु नो एक मालिका आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण असतो आयुष्यात पण ही सगळी सोंडकी जी आहेत ही डे टू डे बेसिसवर माझ्या आयुष्याचा भाग आहे. सो पुढचं पाऊल 2011 सुरू झालं होतं, आज 2024 नाही 2011 अँड इट स्टील कंटिन्यूज. सगळ्यांनीच पुढचं पाऊल टाकलं. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली येस. जसं मम्मा म्हणाली की सेन्सिटिव्ह विषय, खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे माझ्यासाठी. आणि ती मालिका संपल्यानंतर मी बऱ्याच हिंदी मराठी मालिका केल्या पण तरी सुद्धा सगळ्या सेट्सवर मी एकाच मालिकेबद्दल बोलते. मला सगळीकडे सांगतात बास आता आपण नवीन मालिका करतोय दुसऱ्या मालिकेबद्दल बोला. म्हणजे दिवसभर म्हणजे मी सांगते कमीत कमी 3-4 वेळा तरी मी पुढचं पाऊल हा विषय काढते आणि सगळ्यांचं असं असतं की तू का त्यातनं बाहेर येत नाहीयेस. आम्ही त्यातनं बाहेर पडतच नाही हो अजून. आणि जितकी टेक्निकल मंडळी भेटतात म्हणजे डीओपी असतील किंवा साऊंड रेकॉर्डिस्ट असतील जे त्या मालिकेतली लोक पुढच्या कुठल्या मालिकांमध्ये भेटतात ते अजूनही रुपाली अशीच हाक मारतात की रुपाली जरा लेफ्ट राईट. तेव्हा दुसरे आर्टिस्ट असे असतात की काय म्हणाले तुला कोण रुपाली. तर सगळे रुपालीच म्हणतात अजूनही. म्हणजे त्या मालिकेतलं नाव असेल वेगळं तरी सुद्धा रुपालीच म्हटलं जातं. मी सुद्धा पुढचं पाऊल बद्दलच बोलते त्यामुळे सगळ्या सेट्सवर हिंदीच्या सेट्सवर पण पुढचं पाऊल नावाची एक मराठी मालिका हिने केली आहे सगळ्यांना माहितीये आणि आय एम स्टील नॉट ओव्हर इट आणि मला असं वाटतं की आय विल नेव्हर बी ओव्हर इट. येस. नाही मग अशी संग्राम म्हणाला तसं की म्हणजे आता आत्ता म्हणजे आता मालिका बंद होऊन सुद्धा इतकी वर्ष झाल्यानंतर मी दुसऱ्या एका मालिकेच्या शूटिंग करतात
जिथे आमचा सेट होता तिकडे ग्राउंड फ्लोअरला शूटिंग करत होतो, तर मला राहवलं नाही की पुढचं पाऊलचं सेट मला बघायचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आता ऑब्व्हियसली चेंजेस होतात, नवीन सेट उभा राहतो म्हणून, पण मी गेलो तो सेट म्हणजे मेन डोर बंद होतं, तर मी वॉचमॅनला सांगून ते ओढायला लावलं, म्हणतो मला बघायचा सेट. आणि मी आय गेस व्हिडिओ पण पाठवला आणि पाठवला पडतो की अरे आपलं पण त्याने तो सेट मोडला, म्हणजे दुसरा नवीन डिसमेंटल केला होता. पण मला तेच म्हणतो की त्या जागा आम्ही त्यावेळेला सगळे स्मोकर झोन जे आम्ही होतो त्यांचे आमचे एक वेगळे जिल्ह्यात खाली उतरून जायची जागा, आमच्या जागा ठरलेल्या होत्या की त्यावेळेला जे आता अनेक लोकांनी सोडलं असेल सिक्युरिटी, पण म्हणजे ज्यांनी त्यांनी सोडलं त्यांनी, पण आमचा त्यावेळेचा एक अड्डा ठरलेला होता की तिकडनं खाली उतरायचं, कारण की सेटवरती वास राहू नये, किंवा मेकअप रूममध्ये तिथे कॅरम होता, आम्ही कॅरम खेळायचो, म्हणजे भन्नाट अनेक, मग ऍक्शन म्हटल्यानंतर थांब 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 असं होऊन थांबलं जायचं, कट म्हटलं तर तसंच खेळ खेळ वावरता येणार नाही एवढी मेकअप रूम होती. त्यात आम्हाला तयांनी कॅरम आणून दिला होता, कोणीतरी असं म्हणाल होतं की कॅरम खेळ, तर मग आम्ही तिथे जागा नसताना तो कॅरम कसा माझा सेट कॅरम बुक्स डीव्हीडी हिच्या आणि माझ्या मेकअप रूम मध्ये आम्ही एक असं रॅक तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये अर्ध रॅक पुस्तकांनी भरलेलं होतं आणि अर्ध रॅक डीव्हीडीजनी भरलेलं होतं, ज्याच्यामध्ये फक्त इंडियातले फिल्म्स नाही तर इंटरनॅशनल सिरीज पासून सगळ्या गोष्टी आम्ही तिथे भरून ठेवलेल्या होत्या. तर सिनेमे बघणं हा एक मधला फावला वेळ वाया निघाला. सगळी मुलं बसून नाटक पण वाचायची की हे 5-6 मुलं बसून एक कोणीतरी वाचन करत आहे, म्हणजे फक्त टाइमपास नाही तर हा असाही बाकी सगळा क्रिएटिव्ह. 6 वर्ष ही मालिका चालली आणि डे वन टू डे शूटिंगचा लास्ट डे, आय डोंट थिंक सो एकही दिवस असा होता की जो फ्रुटफुल नव्हता. करेक्ट. वैयक्तिक दृष्ट्या म्हणजे ऍक्टर्स म्हणून किंवा मालिका म्हणून तर मालिका पुढे पुढे जातच होती, पण ऍज टीम ऍज फॅमिली आय थिंक वन ऑफ द मोस्ट फ्रुटफुल. आपण जेव्हा सिरियल घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की म्हणजे तेव्हा ओळखत नव्हतो, तेव्हा आपण असं वाटतं की माझा रोल कुठला आहे, त्याला किती महत्व आहे आणि मग माझ्या कॅरेक्टर विषयी वगैरे, आपण जे माझं असं म्हणून सिरियल मध्ये एंटर करतो. सो प्रॉब्ली आम्ही तसेच एंटर झालो की अच्छा मी हे कॅरेक्टर आहे का, अच्छा माझी ही सून आहे का. पण जेव्हा आम्ही निघालो तेव्हा ते आपली सिरियल, ते माझं आणि आपला हा जो प्रवास आहे तो 6.5 वर्षाचा आहे आणि तो जर तसा नसता, पण त्याच्यामध्ये फक्त इथे बसलेले लोक जबाबदार नाही आहे. येस. असं होतं बरेचदा की फक्त आर्टिस्ट लोक कनेक्टेड राहतात, की एकमेकांना फोन करतात. जसे आता आम्ही फॅमिली आहोत, आज तगायत जेवढे स्पॉटवाले आहेत, सचिन म्हणून आहे किंवा धर्मेश आहे, नितीन आहे, ते कॉस्ट्युमवाले आहेत, हे लोक त्यांच्याकडे लग्न असेल आम्हाला फोन येतो, आम्हाला पत्रिका येते, त्यांच्याकडे मुलगा झाला असेल, मुलगी झाली असेल, आम्हाला फोन येतो, आम्हाला सांगण्यात येतं. आज तगायत येस. तर मला वाटतं की मुलगी पसंद करायला जाणार असेल तरी आम्हाला ते बाळाच्या बाळापर्यंत, ते असं एका माणसाचं नसतं, ती भट्टी जी आपण म्हणतो ना ती मला असं वाटतं पाठाऱ्यांपासून ते स्पॉटवाले सचिन पर्यंत इथपासून मध्ये कुठेतरी आम्ही आहोत. म्हणजे सचिन जो आमचा स्पॉट आहे त्याला आणि मनीष दळवे आमचे ईपी, त्या दोघांना मी दरवर्षी अजूनही राखी बांधते. एक सांगू म्हणाल ते हे पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधी हर्षदा सांगत होते की हा 6.5 वर्षांचा प्रवास आहे आणि मला ऑब्व्हियस माझ्या मनामध्ये तो प्रश्न आला होता की पहिल्या दिवशी शूटला पोहोचल्यानंतर हा ओके हे पात्र करायचंय का, ओके असं, आणि देन यू सेड की अरे प्रसाद अच्छा हे, आणि त्याच्यानंतर मग ती आपली सिरियल आणि कट्टू इथपासूनचा इथपर्यंतचा प्रवास. मला नेहमी वाटतं की यु नो अक्कासाहेब अक्कासाहेब झाली नसती तर ही कास्ट नसती, कारण एका पॉइंटला या मालिकेत अक्कासाहेबांना इतकं महत्व दिलं गेलं, बाय गॉड्स ग्रेस तसं होत गेलं, पण ते होताना कधीच माझे फेलो ऍक्टर्स मला इन्सिक्युअर दिसले नाही. उलट जर माझं काम करेक्ट होत नसेल एखाद्या सीनमध्ये तर आय नो असं साईडनी मृणाल म्हणायची सूर सूर नाही लागलाय यु नो, की एव्हरी वन वॉज केअरफुल की आय एम डुईंग माय बेस्ट. कारण असं जर झालं नसतं ना तर कदाचित मोमेंटरीली इतकी इतकं कौतुक होत होतं ना की आपण वावत जातो. सो प्रत्येकाचं म्हणजे हिचं जर काही झालं तर कॅसे चल रही ठीक आहे ठीक आहे यु नो. सो एव्हरी वन किंवा हे कॅरेक्टर जे चिंता मामाचा हा कॅरेक्टर करायचा कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण एक असं कॅरेक्टर जे ऍक्च्युली ऑथर बॅक नाही आहे.
जे अनरिअलिस्टिक आहे, पण ज्या पद्धतीने अजिंक्य जोशीने ते केलं, हळूहळू सगळ्यांना वाटायचं आपल्याला हे कॅरेक्टर करायला नाही. एक गोष्ट मला ह्याच्यात पण याच अनुषंगाने की जेव्हा आपण लिहित असतो आणि आपल्याला समोरचा ऍक्टर इतकं चांगलं करताना दिसतो तर लेखकाला सुद्धा मजा येते की मी आता अजून मजा करू अजून मजा करू. म्हणजे आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो कल्पना विलासात की सुप्रिया पाठारे जो रोल करत होता अदारकली सारखा तिला आम्ही आणि अजून एक मी अजिंक्य जोशी म्हणून जसं अक्का साहेब किंवा शर्मिला ह्या लोकांचं जसं तसं ना मला त्याच्यात इतके वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळाले असं मोस्टली होत नाही. आपण आपलंच एकच एक हे पण म्हणजे माझ्याकडे आता मी दाखवता येतील की मला माहिती पण एवढे गेटअप केलेत बरं त्याच्यातनं मला अशी मिशी होती आणि साईड लॉक्स होते आणि मोस्टली विलन ज्या वेळेला घरात जातो काहीतरी त्या गेटअप तर करायला पाहिजे बरं ह्या मिशीमुळे लगेच ओळखलं जायचं त्यामुळे पूर्ण मला झाकलं जायचं दाढी मिशी गेटअप हेवी गेटअप असायचा पण त्याचबरोबर मी एवढं म्हणजे ड्राईव्ह म्हणजे मला माझ्याकडे आता तेव्हा तर माझ्याकडे फोटो पण नव्हते पण मी तर शोधून काढल्यानंतर असं झालं की अरे मी खूप कॅरेक्टर्स केले आणि जे असं आपल्याला करायला मिळत नाही एका शो मध्ये. सो मला माझं भाग्य आहे की ऍज अन ऍक्टर म्हणून ना मला मग नुसतंच गेटअप नाही मग त्याचा आवाज पण चेंज करायला पाहिजे काहीतरी लकब नवीन करायला पाहिजे जेणेकरून यांनी मला ओळखू नये ह्यांना त्रास द्यायला आल्यानंतर. सो मला आय फील इट वॉज फन म्हणजे मार पण खाल्लाय सुप्रियाला रजनीकांत झाली होती अक्का साहेब त्यामुळे ती कुठलीही शिक्षा द्यायची आणि कपडे घातले त्याच्यावर आठवण झाली खाल्ले गंमत खाल्ले मॅग्झिन. म्हणजे सीन असा होता की अक्का साहेब म्हणते कांचनमाला आणि रुपाली हे मॅग्झिनचे पेपर खा सगळे पेपर खायचे आणि ते कटच करे ना सर आमचे जे डिरेक्टर ते कटच म्हणत नव्हते त्यामुळे आम्ही पेपर थोडे थोडे गिळलेत सुद्धा चावतोय इथे ठेवलाय थोडा इथे लपवलाय पण किती लपवणार आम्ही इतके घुसलो होतो सीन मध्ये की मला तरी वाटतं 3-4 मॅग्झिनचे पेजेस मी खाल्ले. पण सुप्रिया पाठारे अजिंक्य आणि बिंदू यांचे सीन्स आमच्यासाठी व्हिज्युअली पण शूटिंग आमच्याकडे पद्धत अशी होती की एकदा मेकअप झाला की सगळे असा कोच होता सगळे घुसून घुसून एकमेकांच्या अंगावर असे तिथेच असायचं दुसऱ्याचे सीन्स बघत. पण आय डोंट रिमेंबर 6-7 वर्ष कोणी आपल्या मेकअप रूम मध्ये अदरवाईज गेलाय. आम्हाला जा म्हटल्याशिवाय जायचं की आता प्लीज इधर जाता का आता तर किंवा अगदी डुलकी आल्या चला त्याच्यानंतर 6-7 वर्ष ऍज अ रूल तुमचा उपवास असेल तुम्हाला जेवायचं नसेल तुम्ही जेवून आला असाल पण जर तुम्ही 1:30 तिथे आहात तर तुम्ही लिव्हिंग रूम बाहेर येऊन जेवायचं 10 मिनिट्स तरी आणि मग एकत्र जेवायचं एकत्र जेवायचं तुमचा उपवास असेल तरी येऊन बसायचं तुम्हाला ज्यूस पिलो नारियल पाणी पिलो मत खाओ कुछ भी पण तो दुपारचा वेळ असा आहे ना की जो ऍक्च्युअली तुम्ही कुठल्याही डिस्टर्बन्स शिवाय गप्पा मारू शकता यु नो सीन चालू असतो तेव्हा आपल्याला खूप गप्पा नाही म्हणता येत. सो तो वेळ जो आहे तो प्रत्येक जण म्हणजे खाण्यापिण्याची रेलचेल म्हणजे ती सकाळी सीन चालू असताना खरं तर ते कॅरेक्टर एकदम काय म्हणतात त्याला कणखर आणि असं आणि नॉर्मल आयुष्यामध्ये साधारण असं बघतोय की एक तशीच आहे हो नाही नाही कणखर म्हणजे मला म्हणायची ऑफकोर्स कणखर असणारच पण मला म्हणायचं की एक काय म्हणतो ना आपण एनर्जेटिक असते एखादी व्यक्ती तर ते करताना असं कुठं एक जाणवलं का की आपलं मूळ स्वभाव जो आहे आणि आपण जे पात्र करतोय. मी खरं सांगू अक्का साहेब ही मी उभी केलेलीच नाही ह्याचं अख्खं क्रेडिट जे आहे हे 3-4 माणसांना जातं. ए मला कास्ट केलं म्हणून स्टार प्रवाह आणि प्रोड्युसर आपले पाठारे रोहिणीने ज्या पद्धतीने अक्का साहेब ही गोष्टीत आणली होती मेन त्याच्यानंतर आजन्म ऋणी आहे मी वैभव चिंचाळकर ज्यांना मी मास्तर म्हणते त्यांनी हात धरून हा प्रवास माझ्यासाठी घडवलाय. त्याच्या आधी पण मी खूप डेली सोप्स केलेले आहेत त्यामुळे पाठांतर करा चलो चलो रेडी आणि ज्या पद्धतीने काम मी सुरू केलं मास्तरांनी मला सांगितलं हे सगळं आता काहीच करायचं नाही पाठी कोरी करायची आणि मी सांगेन तसं करायचं. त्याच्यानंतर मी सुरुवातीला रोहिणी ताई लिहायच्या त्याच्यानंतर मिथिला सुभाष वाक्य लिहायचं डायलॉग
आजही तुम्ही जर ती मालिका बघितली तर तुमच्या लक्षात येईल की अक्का साहेबांची भाषा कम्प्लिटली वेगळी होती. तिची जी वोकॅबलरी होती ती कम्प्लिटली वेगळी होती. ती तशी नसती तर ती अक्का साहेब वाटलीच नसती. त्याच्यानंतर तिने ते शासन करणं जे काय आहे हे सगळं हँड्स डाऊन ही तीन चार माणसं आहेत त्यांचं क्रेडिट आहे. मी काहीच केलेलं नाही. मी फक्त कॉस्ट्युम चेंज करून गजरे लावून यायची एवढंच. ते नंतर मग राजमौलीला कळलं पण आधी तेव्हा. मला याच्यात आठवलं एक सीन जिथून मला असं वाटतं की ती मालिका आणि अक्का साहेब कॅरेक्टर वर गेलं. तू मला वाटतं रुपाली बरोबरच होता की कोणा होते जवळ येऊन डोळ्याने जे दहशत दिली आहे आणि वैभवची म्हणूनच आठवण पण आली की त्याने ज्या तऱ्हेने इतरांना क्रेडिट देते. मला असं वाटतं की तिचं ती आता एक्सेप्ट करत नाही पण ती नसती तर मला असं वाटतं की दुसरं म्हणजे ती हे एक्सेप्ट करत नाही आहे पण हे तिचं खूप मोठं क्रेडिट आहे. कारण आम्ही जे वाचन करायला बसायचो त्यावेळेला मला अजून आठवत आहे की त्या पाचव्या मजल्यावरती पहिल्यांदा सीनचं प्रॉपरली वाचन व्हायचं. ते वैभव चिंचाळकर मी ह्याच्या आधी मालिका केल्या त्यावेळेला फक्त वाचन म्हणून वाचन व्हायचं पण सूर सांगण्यापासून त्याचं वाचन व्हायचं प्रत्येक सीनचं. त्याच्यानंतर तोपर्यंत लाईटिंग व्हायचं पण तोपर्यंत आम्ही आणि वैभव व्यवस्थित आमच्याकडनं आणला नाही. इथे हे असंच इथे हे असंच हे त्याचं क्रेडिट आहेच पाठाऱ्यांचं तर आहेच पण ह्या जसं म्हणतात त्यांचंही तसंच ह्यांचं पण आहे. फ्रँकली मनीष आणि पाठाऱ्यांनी असं समोर ढाचा बनाया मोठ बांधली एक अशी. वैभवनी त्याला असं एक छान रंगरूप दिलं ना सुंदर. मनीषनी हे ठरवलं ना पाठाऱ्यांनी की कोण काय करणार ही अक्का साहेब आहे ह्या लिहिणार हे करणार असं त्यांनी ढाचा बनला. पण ही जी नाव पुढे न्यायची जी होती ना सगळ्यांना घेऊन चालायचं हे सगळ्यांना घेऊन चालण्याचं जे असतं ना की जसं मगाशी मी सांगितलं की आमच्याकडे स्पॉट बॉय बसून हे एक अशी सगळेजण आहे ते हर्ष ते काम हर्षदा करायची. मग ते कोणाकडनं जर आम्ही आता पुढे जर नवीन सिरियलमध्ये आम्ही हे करत असू की अरे तुम्ही सगळ्या सेटला तर मला असं वाटतं कुठेतरी नीव जी आहे ही इकडनं आलेली आहे की सबको साथ में लेके चलना आहे. फॅमिली तर फॅमिली हे आम बोलते ना मग तसं वागवायचं सगळ्यांना काळजी घ्यायची. कारण पुढे गेली आहे ना सहा वर्ष चाललीच नसती किंवा ती गेलीच नसती. क्रिएटिव्हिटी आणि हे सगळ्या गोष्टी आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन चालण्याचा भाग ही आहे आणि खूप मोठा भाग ही आहे. प्रदीप काकांनी पण जे मला प्रदीप वेलणकरांनी जे पकडलं मला खूप आवडायचं त्यांचं कॅरेक्टर खूप गोड आणि ते खूप छान करायचं. प्रदीप काकांचं सूर म्हणजे आम्ही वाट बघायचो की ह्या सीन असा लिहिणार की जिथे प्रदीप काका सुरू करणार पहिला प्रदीप काकाचा आला ना की आम्ही रिलॅक्स जिंकलो आम्ही. आणि सीन सुरू असताना इव्हन त्यांचा स्पर्श म्हणजे मला तिथे जाणवतं की ओएस मध्ये त्यांनी खांद्यावर इमोशनल सीन मध्ये आपल्याला की आपल्याला पाणी येतं डोळ्यात. करेक्ट. पण मला वाटतं हे पुढचं पाऊलच मी अनुभवलं आहे की जे कॅरेक्टर्स असतील ना सम हाव ते करताना ते त्यांचं जे ओरिजिनल नाव आहे ते विसरून काम करायचे. एव्हरी वन त्यांचा स्पर्श बघणं एव्हरीथिंग युज टू फील की ते कॅरेक्टर. कुणीच त्या कॅरेक्टरच्या बाहेर त्या 12 तास यायचं नाही असं मला वाटतं. मी तर अजून नाही आले गशाचं कारण ते असत की ते असं स्वतःला विसरून तेच कॅरेक्टर करतात आणि लोक सुद्धा ते त्याच कॅरेक्टरनी ओळखतात. खूप गोष्टी कारणीभूत ठरतात. एक तर मुळात लिखाणात ते आलेलं एक तर रोहिणी ताई जेव्हा लिहितात तेव्हा हँडजॉन आपल्याला माहितीच रोहिणी एक आपल्या डोक्यातच असतं की वो लिख रही तो तेवढं तर ते लोकांना आवडतच यु नो. सो तो एक हे होतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही काम करायला लागता यु रिअलाइज की काहीतरी गंमत आहे याच्यात काहीतरी वेगळं आहे. कारण हे इतकं ओव्हर द टॉप होतं की जर ते कन्व्हिक्शननी केलं नसतं सगळ्यांनी ना तर ते फसलं असतं. कारण खूप अनकन्व्हिन्सिंग गोष्ट म्हणजे चिंत्याचं कॅरेक्टर मी नाही पाहिलेलं नंतर कुठे अक्कासाहेबचं घरात असं शासन करत असेल. म्हणजे प्रत्येक घरात अक्कासाहेब असतेच तुझ्या आईच्या रूपात असेल आत्याच्या सासूच्या कोणाच्याही पण ती अशा पद्धतीने शासन करते का. पण ते लोकांना पटलं कारण कोर व्हॅल्यू जी लेखकाने आणली होती की एकत्र कुटुंब पद्धती एक घरातली जी बाई आजही आपण म्हणतो की औरत घर बनाती भी आहे और बिघाडती भी आहे बरोबर. सो आय थिंक ती जी घरातली जी मेन एक बाई असते जी सगळ्यांना घेऊन दॅट वॉज अक्कासाहेब. सो ती कोर व्हॅल्यू लोकांना पटली होती. एक सांगू मी ना तुम्ही आता इतकं म्हणून मी काही डिस्टर्ब केलं नाही तुम्हाला कट पण केलं नाही कुठे.
आपण त्याला बोलायलाच दिलं नाही. नाही 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 मी खरंच चेष्टेचा भाग म्हणून नाही, किंवा तुम्ही इतके त्याच्यात समरस होऊन बोलताय ना. आणि मृणाल ताईंनी सांगितलं तसं की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि ते सगळं, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तुम्ही पात्र म्हणून ती पात्र सगळ्यांनी निभावली, पण रोहिणी ताईंनी लिहिताना त्या पात्रामध्ये जाऊन अगदी काय पद्धतीने, बिलकुल मला वाटतं रोहिणी ताई त्या लिखाणाविषयी, त्या पात्रांच्या लिखाणाविषयी सांगा होतं. नाही आजकाल कशी पद्धत निघाली आहे की लोक आधी त्या पात्रांविषयी लिहून काढतात, प्रत्येकाचं कॅरेक्टर लिहून द्यावं लागतं, याची ही लकब असेल, याच्यात हे गोड असतील, दोष असतील. मी असं कधीच केलं नाही माझ्या आयुष्यात. मी लिहायला लागते आणि लिहिता लिहिता ते पात्र उलगडत जातं, विकसित होत जातं. आणि मी जेव्हा एपिसोड बघते तेव्हा मला कळतं की कोण कशा तऱ्हेचं करतंय, त्यांची बलस्थानं काय आहेत, काय आहेत वगैरे. बलस्थानच जास्त असतात आता, आणि त्याप्रमाणे मला लिहायला सुचत पण जातं. म्हणजे मी स्वतः लिहिते, पात्रही तुमच्याशी बोलायला लागतं. त्यामुळे तुम्हाला मग असं वाटतं की अरे हे मस्त करेल, हा हे मस्त करेल. ते आपोआप लिहित सिक्युअर रायटरच हे बोलू शकते, ऍक्टरला क्रेडिट देऊ शकते. नॉर्मली कुठल्याही रायटरला तुम्ही विचारलं सांगणार ते मी तसं पात्र सुभग केलं. रोहिणीचाही मग आपण दामिनी एपिसोड केला तेव्हा सुद्धा माझ्या लक्षात आलं की शी ऑलवेज सेज की मी लिहिलंच, आणि मग त्याचं काम बघून मला वाटलं हे आणखी असं होऊ शकतं. कदाचित मला वाटतं आजचा सकाळचा एपिसोड असेल किंवा आत्ता पुढचं पाऊलचं आपण करतोय, मला वाटतं हा एपिसोडच बहुतेक एक अजून एक एपिसोड करायला लागेल की नाही माझ्या कामाचं खरं क्रेडिट घ्यांना असं वेगळा एपिसोड. कारण आम्ही खरंच हे बिलीव्ह करतो, पण हा खरंच हे बिलीव्ह करतो की जसं मी म्हटलं की ह्या टीमच्या सपोर्टशी अक्का साहेब झाली नव्हती. इट बिकेम सबकी जरूरत की अक्का साहेब बनी रे. खरं सांगते मी ज्या पद्धतीने ह्या लोकांनी मला वागवलं मालिकेत त्याच्यामुळे झालं. कुठल्याही आर्टिस्टनी जर 100% दिलं नसतं ना, तू कारण सगळे कॅरेक्टर्स हे माझ्या हा मध्ये हा मिळवायचे, यु नो अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स होते. पण तो स्वतःचा आब राखून अक्का साहेब हे कॅरेक्टर कधी खाली येऊ दिलं नाही कोणी, त्याची उंची ती कायम ठेवली. सो आय थिंक ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा इट इज अ सेट ऑफ सिक्युअर ऍक्टर्स. पता नाही तुझे बोलण्याची आहे की नाही. अभी युजली असं होतं ना की हिरोईन म्हटली म्हणजे आता लीड ऍक्टर म्हटलं किंवा ऍक्ट्रेस म्हटलं की त्याला ना असं खूप पानपानभर भाषण असतं, किंवा तो सांगतोच आहे सगळ्यांना की सांगतेच आहे म्हणजे तुम्ही असं नाही करायला असं हवे. हर्षदा नाही सॉरी अक्का साहेबची खासियत ह्या लोकांनी अशी ठेवलेली होती ना, वन लाईनच होत्या. तेवढं एक लाईन बोलली ती की विषय संपला. असं ते कॅरेक्टर की बोलल्यानंतर तुम्ही त्या लाईनवर काही बोलूच शकत नाहीये. हा इम्पॅक्ट होता लिखाणाचा. बरं मला एक काहीतरी बोलत होती सर, मी मध्ये रोहिणी ताई मला सगळ्यांनाच तुम्हाला विचारायचं की आता अक्का साहेब हे कॅरेक्टर आपण ते सर्वतोपरी मध्य पात्र म्हणून ते आपण बघतोय. सीन झालाय, खूप टेन्स सीन आहे असा की छान म्हणजे टेन्सवाला सीन आहे. कट झाला, काहीतरी धमाल झाली आणि पुढचा परत कंटिन्यू झालेला आहे आणि तो जोक आठवलाय असं एखाद. आमच्याकडे तसे ऍक्टर्स होते की त्यांच्या हसण्यामुळे त्यांच्या डोक्यात काहीतरी घालूया ह्या नोट करणार एक इथे बसलेले आहेत तिकडे त्या पाहून केला. एक अभिजित केळकर आहे, एक अजिंक्यजी जोशी आहेत, यांना जर लूप लागले हसायचे आम्हाला सीन मध्ये काढलाय सरांनी वगैरे चालू सीन मध्ये हसणं कंट्रोल करायसाठी. मला आणि मम्माला विचारायचं तुम्ही हसत का नाही, तुम्हाला येते आम्हाला येते हसू पण आम्ही कंट्रोल कंट्रोल कुठल्याही गोष्टी जी काल घडलेली गोष्ट आहे ती समजा या दोघांनी तिघांनी डोळ्यांनी एकमेकांना आठवली कुठल्या कारणामुळे संपलं नसतं. अभिजितला काढलं होतं अभिजित केळकर ज्यांचा मुलगा प्ले करायचा. जुईला एक असं गेटअप दिलं होतं अशी ती रे का मेरा पती शेंडी वगैरे, तर तिने अशी चालत होती आणि अशी चालायची आणि ती शेंडी अशी करत ती चालत होती. आम्ही चालू सीन मध्ये आम्ही मेलो होतो शेवटी वैभवने आम्हाला काढून टाकलं सीन मधून. नको या सीन कारण ते थांबतच नव्हते, थांबतच. एका सीन मध्ये बिंदू काहीतरी अशी म्हणजे शर्मिला घराची सगळा ताबा घेते आणि आम्हाला नौकर म्हणून वागवते, चला पैसे वगैरे फेकते. त्यात लाला असा पैजामा वगैरे वर
केस विस्कट होका लाला तू माळी नाहीये तू फक्त गरीब झालाय नाही पण मी बनियनवरच येतो ना मी पैसा आणि लालाचे प्रश्न आणि तो असं लोळला तिथे आम्ही असे पैसे घेत तर आम्ही ना तिकडे टेबल होतो आमच्या अर्धी लोक आम्ही टेबल खाली बसलो लाला एवढे प्रश्न विचारायचे आमचं ठरलं होतं की लाला दिग्दर्शकाला प्रश्न विचारायला गेले की आम्ही मागे गरबा खेळायचो आम्ही गरबा खेळायचो आमचा रूल होता आमचा रूल होता आम्ही लिटरली गरबा खेळायचो कन्व्हिन्स करणं वी लव्ह यू लाला लाला कन्व्हिन्स करणं संपवायचो अख्खं एक गाणं ते होईपर्यंत आम्ही लिटरली गरबा खेळायचो असं एक सर्कल मारायचो तो लालानी लिहिलेलं होतं उत्तम लिहून यायचं असं काही डोकं आपल्याला चालवायला नाही लागायचं या मालिकेत कारण आपल्याला कळलेलं आहे की सगळी लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर्स आहेत असं कदाचित आपण कुटुंब नाही बघितलंय पण कोर व्हॅल्यू आपल्याला कळेल त्यामुळे रोज कसं येऊन प्रश्न विचार सगळं बोल सगळं अप्रूव्ह होऊन आलंय ना लाला आला त्याला प्रश्न पडायचा त्याचे प्रश्न करेक्टही असतील असं काही म्हणणं नाही पण जे अप्रूव्ह होऊन आलंय ती पद्धत आहे की डेली सोपमध्ये ते तसंच करायचंय आपल्याला मग तो जो वेळ जायचा ना तो वेळ आम्ही एन्जॉय करायला लागतो वी लव्ह यू ऑल लाला वी लव्ह यू ऑल असं विषय होता आमच्याकडे आज असं तू असताना आम्हाला बोलायची गरजच नव्हती फक्त तोच बोलला आम्ही फक्त इथे बसवलं असतं लालाला आणि आम्ही असं केलं असतं येस पण ती जी रिॲक्शन होती ती इतकी जेन्युइन होती ना की असं काही म्हणाल त्यांनी असं इकडे अजिंक्य मी आणि अभिजित हे फार वाईट कॉम्बिनेशन आहे त्यांचा हसण्यावर कंट्रोल नाही त्यांना कधी काही आठवण असायला येऊ शकतं आणि आज सुद्धा जरी तुम्ही असं म्हणता हॉस्पिटलमध्ये आपण गेलो असतो तरी यू नेव्हर नो मृणाल कुठल्या लाईनवर किती काय लेवलला असू शकतो डोकं लागलं होतं एकदा त्यांना सेट नाही माहिती त्यांना कसं कळणार मला साधारण अंदाज येतोय ते टेबला खाली जाऊन बसणं गरबा अजिबात कंट्रोल नाही म्हणजे मी बिंदू इव्हन जुई फॉर दॅट मॅटर संग्रामचा कंट्रोल आहे पण अभिजित केळकर अरे त्याला हसायला आला की जो बाजूला ऍक्टर असेल या दोघांपैकीच कोणी तो म्हणजे कंट्रोल करण्यासाठी तो लिटरली नखं मारायचा लिटरली म्हणजे अजिंक्य केळकरचा एक पॉईंट के बाद आप बोल सकते तो वो थोडा बाजू में जाके वगैरे अभिजित केळकर तर तिथेच का असं नखं मारायचं त्याला कंट्रोल मला वाचू देत पुढचा प्रश्न मला मला काय आलं हे अर्धवट गप्पा आहे ना हे तुम्ही त्या एपिसोड मध्ये पण नाही ठेवू शकणार इतकं अर्धा पण रॅन्डम नाही मी खरं तुम्ही जर परत हसायला तर माझा एपिसोड बाजूला राहील कंट्रोल करायला लागेल मला काही कारण नव्हतं आणि बाबांनी एकदा लालाला सांगितलं जा तू घरी जा तू येऊ नाही नाही लालाने बाबांना सांगितलं होतं तुम्ही जर याल तर मला आवाज द्याल तर बाबा टेक मध्ये कारण आहे याला कारण आहे आमच्याकडे एक तार्जन आहे त्याचं नाव आहे संग्राम समेत खूप घाणेरड आहे इथे नशीब तरी काही केलं नाही चालू सीन खूप विचित्र आवाज काढतो सिरियस सीन चालू म्हणत नाही कधी तुम्ही वाक्य म्हणताय आणि मागून तुम्हाला असा आवाज असा आवाज येतोय हो खरंच येतोय पण असं कबूतर आलाय काय आलाय आपण हे बघतो एक माणूस इकडनं आवाज काढतोय संग्राम धाम चालू सीन तो अरे देव दोन मिनिटं थांबा साडेसहा वर्ष अशी अशी काय संग्राम आमच्याकडे खूप लेट आला खूप लेट आला आपण गप्पांना तीन वर्ष एवढा वेळ झाला तर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं केलं असेल पण त्या किती स्थितप्रज्ञेत बघताय कारण आम्ही सिनेटच्या बाहेरच बोलतोय सिरियस हा प्लीज आता
बापरे गरम या घरगुती गप्पा झाल्या. नाही नाही पण पुढचा प्रश्न जरा थोडासा सिरियस आहे आणि का मी माझी चूक झाली की मी हा प्रश्न आधी विचारायला हवा होता आणि मग हे करायला पण जाऊ द्या. काय होतं की एखादी मालिका ना अशी चालू राहते आणि मग ना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होते की तुटेसपर्यंत का ताणायचं. गुड यू रेज दिस टॉपिक. बिलियन्समध्ये पॉप्युलेशन आहे बरोबर. ट्रू. त्यातली मराठी मालिका आपण असं गृहित धरू की महाराष्ट्रात पाहिली जाते तर ती तुरळक माणसं आहेत जी तुम्हाला ट्रोल करतात किंवा जी म्हणतात किती ताणणार किती ताणणार हे तुम्हाला कसं माहिती किंवा ताणतोय आम्ही कारण तुम्ही बघताय. ट्रू. तुम्ही बघताय पण आपल्याकडे ना साधारणतः माझ्या असं लक्षात आलंय की जे टी व्ही पाहणारा प्रेक्षक आहे त्यांना सरसकडे ऍक्सेप्ट करायला ऑफेन्सिव्ह वाटतं. आय डोंट नो वाय की आम्ही टी व्हीच पाहतो. आय डोंट नो वाय आय हॅव कम अक्रॉस इतके लोक ना कसे येतात तुम्हाला त्या मालिकेत बघितलं म्हणजे तसं आम्ही मालिका फार बघत नाही म्हणजे या वाक्याचा अर्थ कधीतरी मला कळवा आणि 1000 रुपये मिळवा. ए तुम्ही मला ओळखलं ए तुम्ही मला थांबून फोटो काढला आणि मग तुम्ही म्हणता तसं तर आम्ही बघत नाही मग तुम्हाला कसं माहिती मी कुठली मालिका करते. अजून एक आहे अजून एक आहे फोटो काढतील आणि म्हणतील की माझ्यासाठी नाही माझी आई बघते म्हणून फोटो काढतील असंही म्हणतात. मी आईची एवढी फेवरेट आहे हे तुम्हाला कसं कळलं कारण माझ्याबद्दल डिस्कस केलं गेलं किंवा आई बरोबर कधीतरी तुम्ही ते बघितलं प्रत्येक भाग नसेल बघितला तुम्ही पण ह्या पहिल्या लाईनचं मला काही कळत नाही. त्यामुळे जेव्हा लोक हे म्हणतात ना की खूप ताणतात नाही हा एक व्यवसाय आहे बरोबर याचे रूल्स आहे. कोणी लाड म्हणून तुमचा शो ऑन एअर ठेवत नाही ते नंबर येत असतात ती ऍडव्हर्टिजमेंट येत असते तेव्हा ही मालिका ठेवली जाते. म्हणजे जर आम्हा 10 लोकांना ती मालिका आवडत नसली तरी 1000 आहेत ज्यांना ती आवडत असते जे ते पाहत असतात आवड म्हणून सवय म्हणून कुटुंबाचा एक भाग म्हणून. सो हे रॉंग आहे की एखादी मालिका जर यक्ष वर्ष चालते तर ती ताणत नाही आहेत त्याची गरज आहे पाहतायत म्हणून ती अजून ऑन एअर आहेत. अदरवाईज 3 महिन्यात पण मालिका बंद होतात आणि 3-3, 6-6, 10-10 वर्ष पण मालिका सुरू राहतात कारण त्याच्यातनं तो रेव्हेन्यू जनरेट होत असतो. म्हणजे प्रेक्षकांकडे चॉईस आहे टी व्ही आहे बाय गॉड्स ग्रेस हातात रिमोट असतो तर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बघूच शकता. म्हणजे माझ्याही हातात रिमोट असतो मी काही सगळ्या मालिका बघत नाही जे आवडतं तेच पाहते पण माझा हा प्रश्न कधीच नसतो की ही मालिका एवढ्या वेळ का चालू आहे कारण येस इट इज गिव्हिंग बिझनेस म्हणून ती सुरू. नाही आणि याला आपण म्हणजे थोडस वेगळ्या शब्दांमध्ये मांडायचं झालं तर 10 पैकी 2 जण जर असे असतील की ज्यांना ते नाही पटत आहे पण 8 जण आहेत की ते आपण तिने बघतायत ते कुठेतरी स्वतःच्या पात्राशी स्वतःच्या अवतीभोवती असणाऱ्या पात्राशी ते निगडीत ते तिथे कनेक्ट करतात. ऑफकोर्स म्हणजे आज किती म्हणजे आपण आता नेहमी म्हणतो की ओटीटी इज बुमिंग अँड एव्हरीथिंग तरी पण आपल्याकडे अजूनही टी व्ही हा मुंबई बाहेर तर खूप जास्त बघितला जातो आणि तिकडे बघणाऱ्या अजूनही आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली इंटरनेट ही जी व्यवस्था आहे ती तेवढी ग्रेट नाही आहे. अजूनही आपल्याकडे रेडिओ आणि टी व्ही या गोष्टी वापरल्याच जातात. सो अजूनही ते इंटरनेट सॅव्ही होणं म्हणजे अर्थात कोविड काळात इंटरनेट किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मनी काय म्हणतो आपण त्याला जम बसवला तरी पण वी आर बॅक टू टी व्ही. टी व्ही हे अजरामर गोष्ट जसं आपण म्हणतो की सिनेमा शाश्वत आहे तसं आहे टी व्हीचं. फॅमिली बरोबर बघण्यासारखी टी व्ही सिरियल तुम्ही ओटीटीच असतो तेव्हा ती रिस्क असते तुम्हाला तो मोबाईलवरच शक्यतो बघितला जातो किंवा 100% तुम्हाला गॅरंटी आहे की हा शो कोणाबरोबरही बघू शकतो तरच तो बघितला जातो. अदरवाईज खूप रेअरली अख्खं कुटुंब घेऊन तुम्ही ओटीटीवरचं कुठली मालिका बघू शकता. ती टीव्हीवरचीच मालिका आहे ती पुढचं पाऊल दामिनी आभाळ माया ह्याच मालिका आहेत ज्या तुम्ही अख्ख्या टी व्ही ऑन आहे आणि तुम्हाला ते ऍडेड प्रेशर नाही आहे की ही मालिका आपल्या घरातला लहान माणूस बघतोय किंवा नाही. सो टी व्ही होतं आहे आणि कायम राहणार आणि 40 लोकांचं ब्रेड अँड बटर आहे. आमच्यापैकी कोणीच हा विचार नाही करणार की कुठलीही मालिका बंद होऊ दे चालू दे जेवढे दिवस कारण किती लोकांची घरं चालतात त्याच्यामुळे. नाही आणि हर्षदा जसं तू म्हणालीस की कोविड काळामध्ये त्याला एक अल्टरनेट ऑप्शन म्हणून तो आला होता बरोबर किंवा मीटिंग्स वगैरे ज्या होत्या त्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती झाल्या होत्या बट वेन इट कम्स टू नॉर्मल ते त्यावेळेस न्यू नॉर्मल होतं आणि आता बॅक टू नॉर्मल जेव्हा आलं त्यावेळेस हा जो कनेक्ट आहे ह्या ज्या गप्पा आहेत त्या व्हर्च्युअल मीटिंग तेव्हा सुद्धा ओटीटीचं बूम काय होतं कॉमेडी. सी प्रत्येक जण विनोदी अंगाने जरा रिलीफसाठी गोष्टी पीपल वेर स्टील वॉचिंग न्यूज की काय होतंय का
कुठल्या देशात काय होत आहे, हॉस्पिटलचं काय, रोग आणखीन वाढतो. सो टीव्ही न्यूज, तो टीव्ही कधीच बाद झाला नव्हता आणि तो होणारही नाही. तो कुटुंबाचा एक, इट इज पार्ट ऑफ युअर फॅमिली. ट्रान्सफॉर्मेशन होत राहतात त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचे गॅझेट्स मध्ये येतील, पण आजही संध्याकाळच्या 7 बातम्या राहणारच, 7 बातम्या आजही, आणि त्या ऑथेंटिक आहेत म्हणूनच. आणि हा खूप चांगला थॉट मांडला की तुम्ही किती जरी बदललात तरी तुम्हाला मालिका आणि याच्यात तुम्हाला एक गृहिणींना घरातल्या, तुम्ही बिन दिक्कत कुठलाही विचार न करता अख्खा कुटुंब, म्हणजे घरातली 90 आजीपासून 6-7 वर्षाची तुमचं जे काही नातवंड असेल, तुम्हाला हा नाही विचार करायला लागत की ह्याच्यानंतर कुठला सीन येणार आहे. जे OTT किंवा कुठेही बघताना तुम्हाला 10 विचार करायला लागतो की नाही की नेक्स्ट सीन काय आहे. ती सेन्सरशिप टीव्हीला असल्यामुळे हे अबाधित राहणार आहे. क्या बात. वेल, या नोटवरती ना मला आता माझ्या पुढच्या आणि उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत, तर त्या प्रश्नाकडे खरं तर तुम्ही आपणहून इथे घेऊन आलात की आता, आणि जसं हर्षदा त्यांनी सांगितलं, मृणाल त्यांनी सांगितलं, आणि तुम्ही सगळेजण बोललात की बदल हा कॉन्स्टंट आहे. सिरियलचा त्यावेळेसचा काळ, आत्ताचा काळ आणि TV ट्रान्सफॉर्म झालेला आहे, त्याच्यामध्ये बरेचशी स्थित्यंतरं घडलेली आहेत, त्या गोष्टी जुन्या आणि आत्ताच्या यातलं नेमकं मिस काय करतात सगळ्यांनी मला वाटतं याची उत्तरं दिली तर फार बरं होईल. की तेव्हा ना वास्तवाशी धरून जास्त होत्या मालिका, आता थोड्याशा नाट्यपूर्ण, अति नाट्यपूर्ण लिहावं लागतं कारण खूप ऑप्शन्स झालेले आहेत. बरोबर. इथे जरा कंटाळा लगे चालले तिकडे, तिकडे झालं की इकडे. आधी मला आठवते की अक्षरशः म्हणजे 15 मिनिटं 2 माणसं समोरासमोर बसून बोलायचे, डायलॉग्स बोलायचे. आता असं नाही, बसे सेटिंग म्हणजे बसले तसा सीन नकोच आहे. एक तरी माणूस ट्रॉली अशी, आणि निदान ट्रॉली तरी हल्ली पाहिजे, माणूस नाही हल्ला तर नाट्य पाहिजे, नाट्य. त्यामुळे सतत नाट्याचा विचार करायला लागतो. मी कधी कधी म्हणते की आपल्या आतली चेकलीन बाहेर काढायला म्हणजे मी एक सांगते की मी एक मालिका लिहित होते, म्हणजे आपल्या वेळेला नव्हता, तर एक 100 लिहिला तर माझं डोकं दुखायला लागलं. इतकं डोकं दुखायला लागलं कारण सतत तो निगेटिव्ह विचार करून करून आपण तसे नसतो ना. तर त्याच्यामुळे हे आता अलीकडे खूप झालंय, म्हणजे असं अशा तऱ्हेचं की कसं मी दुसऱ्याला आम्हीही केलेलं आहे असं करत, पण ते गंमतशीर तऱ्हेने केलं होतं. पण आता जेन्युअनली करावं लागतं. रोहिणी जी रिलेटिव्हिटी आहे ना ती राहिली, म्हणजे कमी झाली. आता पण रोहिणीताईंचा आवडता जॉनर कुठला? माझा तोच, म्हणजे पूर्वीचा होता अवंतिका, दामिनी, पुढचा पाऊल, अजून एक कहाणी होऊन अजूनही मला वाटतं की त्याच्यामध्ये आम्ही दोघं होतो, हा माझा मुलगा होता त्याच्यात. मला वाटतं मी ना जसं पेस जो होता ना पूर्वी, तो पेस मिस करते मी आता ना. म्हणजे मध्ये 2 सीन मध्ये वेळ खूप असतो, पण एक ओव्हरऑल एक सीन बघताना आपल्याला जे जाणवतं ना की ठराव मिसिंग झालाय. जसं ॲज यू सेड की पूर्वी 10 2 कॅरेक्टर्स बोलायचे इमोशन्स बद्दल किंवा एखाद्या गोष्टी बद्दल. बऱ्याचशा ठिकाणी मला एक कारण मेन ह्यामागचं हे वाटतं की पूर्वी लेखकांना आणि दिग्दर्शकांना स्वातंत्र्य होतं की तुम्हाला हवा तसा शो तुम्ही द्या. आता त्यात खूप एक्स्टर्नल फॅक्टर्स असतात जे इंटरफेअर करतात. लोकांच्या गरजेप्रमाणे शोची गोष्ट बदलली जाते. तो ठराव नाही राहिला की नाही अजून वाट बघूया, कॅरेक्टर्स खुलू दे, ही गोष्ट अजून फुलू दे, तर त्याची मजा प्रेक्षक घेतील. नाही नाही ह्या आठवड्यात नाही आवडली प्रेक्षकांना, नाही आवडत ही गोष्ट बदल. त्यामुळे फार टेम्पररी विचार करून गोष्टी बदलाव्या. मला वाटतं कॉम्पिटिशन पण इतकं जास्त झालं त्यांनी, कोणा एकाला तुम्ही दोषी नाही ठरवू शकत याच्यासाठी, पण देर इज सो मेनी, बघण्यासाठी इतकं कॉन्टेंट आहे ना की प्रत्येकाला वाटतं की आपलं कॉन्टेंट वाजलं पाहिजे. मग ते कसं वाजवूया, हे करून बघूया, ते करून बघूया, ते करून बघूया, असं झालं. जे पूर्वी नव्हतं, पूर्वी दूरदर्शन होतं, तर दूरदर्शनवर येणाऱ्या पहिल्या 13 भागांच्या मालिका होत्या. मग दामिनी आयला विश्वास फर्स्ट दैनंदिन, सो लोकांसाठी ते थोडंसं वेगळं होतं. आता काय झालं, आता तरी सो मच कॉन्टेंट की आपल्यालाच कळत नाही नक्की काय फॉलो करायचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी कन्फ्युजिंग फॉर एव्हरी वन ऍक्च्युअली. इव्हन संग्राम बोलत असताना, सॉरी नाही नाही, संग्राम बोलत असताना तो ज्या पोटतिडकीने बोलत होता की अरे खुलू देत ना ते पात्र, जरा त्याला ते जस्टिफाय होऊ देत ना, प्रेक्षकांना ते रजिस्टर होऊ देत ना. आणि म्हणूनच या क्राफ्टच्या निमित्ताने आम्ही मुद्दाम हीच संकल्पना घेऊन आलो की जुन्या मालिका ज्यांनी एक स्वतःचं आढळ स्थान निर्माण केलंय त्यांच्यावरती आपण रिइन्व्हेंट करूयात,
रिइनियन करण्याचं कारण तेच होतं की तो रिइन्व्हेंट केल्यानंतर तो जो एस्थेटिक त्याच्यातला जो आहे भाग तो प्रेक्षकांसमोर येऊ दे. आणि त्याच्यामुळेच ती जी तुझी प्रतिक्रिया होती की ती खूप मला ती तळमळ दिसत होती. अरे ठहराव जसं ताई म्हणाल्या ना, ठहराव नाहीये का, कारण आपल्याला पेस हवाय. पेस हवाय तर फक्त वाक्याला, वाक्य तुम्हाला एडिटरला लावायचंय. वाक्याच्या आधी जे वाक्य आपण नुसते रिएक्शन मधनं बोलतो ते तुम्हाला लावायला वेळ नाहीये. खरं ती जर ऍक्टरने रिएक्शन दिली असेल तर ती चॉप होणार आहे. त्यामुळे त्या ऍक्टरचं पोटेन्शियली कळत नाहीये. आणि ते नातं फुलायला तो जो वेळ असतो काही न बोलता एकमेकांकडे बघण्याचा तो चॉप होतो. कारण नाही तुम्हाला एपिसोड पळवायचा, पेस पेस लावा. एक मला असं वाटतं की एडिट एडिट व्हाईज सुद्धा ना, हो आता जर का मी बोलतोय तर सगळ्यांचे रिएक्शन लागतात. अरे मी बोलतोय ना, डायलॉग माझा चाललाय ना, पण तेच म्हणून हा जो म्हणतो ना पेस पेस मी बोलतोय तर माझा प्रूफ खूप कमी, कारण स्पीड पाहिजे त्या लोकांना. नवीन माझ्या चार वाक्यांमध्ये सगळ्यांचे रिएक्शन त्याच्यात इनकॉर्पोरेट केलं जातं चार वाक्यांमध्ये. इतकं फास्ट चाललंय. कारण एका कुटुंबात जर आठ माणसं आहेत, आठ ऍक्टर बरोबर तो सीन शूट केलाय, तर एक एक क्लोज प्रत्येकाचा तर लागलाच पाहिजे. ते दिवस गेले पान पान भर म्हणजे सीन्स करायचे आमचे, तेव्हा समजा दोन जणी आहोत, मी आहे तारका, आमचा दोघींचा समजा सीन आहे, तर दोन दोन तीन तीन पाणी सीन आम्ही इतका पाठ करून सर रिहर्सल घ्यायचे ते लक्षात ठेवून आम्ही खूप काय म्हणतात प्रेशर मध्ये यायचो की जर एक जरी वाक्य आम्ही विसरलो तर सर इतक्या टेन्शन मध्ये आम्ही तो पाठ करून रिहर्स करून यायचो. कारण वन शॉट लावायचे सर, ते मी सांगून टाक एक मिनिट तुला एक सांगू, तू आता खरंच खूप सिरियस सांगत होती, ते दोघे हसत होते. हो कारण आमच्यासाठी बिंदू विलन करायची, पण आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा कॉमेडियन आहे. बरोबर आहे की व्हॉट इज बेस्ट पार्ट अबाउट शर्मिला शिंदे की ती तेव्हा पण तेवढीच इनसेंट होती जेव्हा 2011 मध्ये आम्हाला भेटली. 2024 मध्ये पण ती तशीच आहे. तिला स्वतःला पण माहिती नाही की ती काय कॅलिबरची ऍक्टर आहे आणि ती कशा पद्धतीने एखादा सीन करते. पण आमच्याकडे कसं होतं ना, मास्तर वैभव चिंचाळकर हॅड बिकम अ व्हेरी फादर फिगर फॉर एव्हरीवन. त्यामुळे ते मला पण ओरडायचे, तसेच ते बिंदूला पण ओरडायचे आम्हाला. हा करेक्ट, कारण यांचे तेच करेक्टच होतं, त्यांना तसंच करायचं. कारण जसं आपण म्हणतो की फादर फिगर झालं, फॅमिली झाले, तर मग वाहवत पण जातातच ना. टाइमपास टाइमपास नावाची पण एक गोष्ट असते, तेही होत राहतं. पण येस, जसं मी मला नेहमी वाटतं की डिरेक्टर बद्दलचा आदर हा डिरेक्टरनीच कमवायचा असतो, टेक्निशियननी त्यांचा आदर त्यांनीच कमवायचा असतो. पण ती पद्धत, ती ती संस्कृती होती जी हळूहळू ना, ज्याची मला खूप भीती वाटते की सगळे नेम बेसिसवर होतात आणि अहो जाओ निघून जातं. दिग्दर्शकाबद्दलचं एक आदरयुक्त भीती पाहिजे, ती जाते, मग काम सफर होतं. तुम्ही खूप फ्रेंडली नोटवर सगळं करायला लागलात ना की काम सफर होतं, कॅज्युअलनेस येतो, खूप कॅज्युअलनेस येतो. सो आय थिंक इफ वी कॅन रिगेन दॅट ना, की डीओपी आणि डिरेक्टरला सजेशन देऊ नका. लेट देम डू देअर जॉब, लेट देम डू देअर जॉब, बिकॉज इफ दे डोंट डू द जॉब करेक्ट, देर आर पीपल हु विल ब्रिंग समवन एल्स इन देअर प्लेस. कारण आम्ही जर ते केलं तर मग आमच्या नंतरची पिढी पण टेस्ट करणार आहे, त्यांच्या नंतरची पिढी पण टेस्ट करणार आहे. आणि मग मग कशाला पाहिजे डिरेक्टर, मग स्वतःच या आणि आज मी जरा करते असं म्हणून आपण करू शकतो. असं रायटिंगच्या बाबतीत पण होतं, इट इज सो रॉंग. स्वतःचीच वाक्य ऍड करतात काही लोक, माझं कॅरेक्टर असं का बोलेल. नाही तुम्हाला ते एक एक तास शूटिंग थांबवून ठेवतात. नाही मी काम नाही, पण असं होत करेक्ट आहे. मला नेहमी काय वाटतंय, सीन वाचल्यामुळे होऊ शकतं. एक रायटर हजार हजार एपिसोड लिहितं, समजा आपण माणूस आहोत ना. आज जो सीन मी करते तसंच मी उद्या अभिनय करते का, नाही. उद्या मी माती पण खाऊ शकते. सो जर तुम्हाला प्रश्न उभा राहिला तर तुम्हाला तुमचं कॅरेक्टर माहिती असं नेहमी म्हणणं असतं ना, माझं कॅरेक्टर मला माहिती आहे. कम विथ द सोल्युशन, नुसते प्रश्न घेऊन येऊ नका. हे असं आहे, मला वाटतं असं केलं किंवा तसं केलं, मग डिरेक्टर कॅन चेक विथ द रायटर की थोडा हे चेंज करणे. तुम्ही फक्त प्रश्न घेऊन गेलात तर त्याचा काहीच अर्थ नाही, मग तो नुसता वेळ जातो. आणि एव्हरी मिनिट ऑन द सेट इज कॉस्टिंग समवन. किती तुम्ही काय म्हणतात त्याला, काय नोटला आपण सुरू केलं होतं, एका मॉडरेट नोटला सुरू केलं होतं, तो पीकला जात 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 इतका तो इतका वरती नेला की आपण हसून हसून डोळ्यात पाणी काढलं आणि परत आपण त्या याला उत्तम ग्राफ काय म्हणू एक गप्पांचा तो ह्या एपिसोड मधनं आलाय असं मला अगदी वाटतं. या मालिकेने ना सर आम्हाला खूप दिलंय.
म्हणजे करिअर तर येस माझ्यासाठी तरी जसं मी म्हटलं की देर इज बिफोर पीपी अँड देर इज आफ्टर पीपी. आयुष्यभराची माणसं दिली मला या मालिकेने जी रोज माझ्या आयुष्यात आहे. सो आय थिंक आपल्याला आपल्याला सगळ्या ते तुम्ही बोला. सो मला अशी माणसं दिली आहेत आयुष्यात जी रँडम शूटिंगवाली माणसं नाही आहेत. म्हणजे जसं मी म्हणते की रोहिणी नेनावे इज माय मिडास टच. ती माझं करिअर प्रत्येक वेळेला म्हणजे तिच्या बरोबर दामिनी गेलं विच स्टार्टेड माय करिअर. ऊन पाऊस मी पहिल्यांदा विलन केला विच वॉज रिटर्न बाय हर. पुढचं पाऊल त्यांनी माझं आयुष्य बदललं विच वॉज रिटर्न बाय हर. आत्ता पण मी एक मालिका करते मुलगी पसंत आहे विच इज रिटर्न बाय हर. सो रोहिणी इज व्हेरी इंटिग्रल पार्ट. तिला माहिती नाही की मला माझ्या मनात तिच्याबद्दल आय एम इंडेटेड टू हर यु नो की शी इज सच अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय करिअर. तशीच काही मालिका तुम्हाला अशी माणसं देऊन जातात ना जी फक्त मालिकेतली माणसं म्हणून आपण बर्थडेला भेटलो दिवाळीला भेटलो अशी नाही. की आज जर माझ्या घरी काही प्रॉब्लेम झाला आणि मी नाही आहे तर इट विल टेक जस्ट वन मेसेज नॉट इवन अ कॉल. मृणाल मेरे घर पे जा. मृणाल जिथे कुठे असेल तिथून शील रीच मे प्लेस. आय एम मिसिंग सुयश टिळक हिअर यु नो. की मला माझ्या आईची चिंता करायची गरज म्हणजे इट विल साऊंड व्हेरी फिल्मी. उद्या जर मी गेले तर मृणाल देशपांडे की बची हुई जिंदगी का कर्तव्य रहेगा माझ्या आईची काळजी घेणं किंवा माझ्या कुटुंबाची काळजी घेणं विदाउट मी टेलिंग हर ऑर एनिथिंग. की सुयश टिळक मृणाल देशपांडे को फोन करेगा सब ठीक आहे ना मम्मी के घर पे. संग्राम समेळ मृणालला फोन करणं सब ठीक आहे ना उधर ओके आहे ना आपली काही जरूरत नाही ना उधर. अजिंक्य जोशी हा कमीत कमी बोलणारा माणूस आहे पण त्याच्या हिज हार्ट इज फुल ऑफ लव्ह फॉर मी. आम्ही वर्षांना ॲक्च्युली एकदा भेटतो बट त्याच्याही उपर भेटण्याची गरज भासत नाही कारण तो ही इज जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. बिंदू इज समवन जी हल्ली आमच्याबरोबर नसते खूप काम तरी ती भेटली की असं वाटत नाही की म्हणजे ती माझी ती लेख आहे जिला सतत प्रॉब्लेम असतो की माझं माझ्या मुलग्यांवर जास्त प्रेम आहे. ही ती माणसं आहेत ना जी मी जाईपर्यंत आणि नंतर माझ्या आयुष्याचा भाग असणार ते त्याच्यासाठी कारण की हर्षदा इज लाईक अ ब्लेसिंग टू अस म्हणजे सगळ्यांसाठी. की आज माझ्याकडे भाजीत मीठ जास्त झालं तरी मी तिला फोन करून सांगू शकते. म्हणजे ह्या लेवलला माझ्या आयुष्यात काय घडतं हे तिला माहितीये. ती माझं सपोर्ट सिस्टम आहे. मला माहितीये की ज्या गोष्टी मी फॅमिली बरोबर नाही शेअर करू शकत किंवा जगात कोणाच बरोबर नाही शेअर करू शकत तर मला शिंक आली तरी तिला माहिती असतं. तर पुढचं पाऊलनी जे सगळं दिलेलं आहे त्याच्या बरोबर एक भाऊ दिलाय एक मुलगा दिलाय एक मुलगी दिली आहे आणि एक ए सोल सिस्टर म्हणू का ग की दुसऱ्या कोणाचा तरी हक्क आहे त्याच्यावर. तुमच्या लक्षात येत आहे का की पुढचं पाऊली यांच्या आयुष्यात अशी अनेक पावलं टाकली. सो वी आर रिअली थँकफुल टू रोहिणी की तिने गोष्टच जर आणली नसती ही माणसंच जर एकत्र आली नसती आय कांट टेल यू 2011 पासूनचं जे माझं आयुष्य आहे ते किती समृद्ध आहे आणि किती इझी आहे कारण आय हॅव पीपल आय कॅन ब्लाइंडली डिपेंड अपॉन. आम्ही एकत्र त्याच्यानंतर ऍक्च्युली काम नाही केलं खूप वर्षांनी संग्राम आणि मी काम केलं. आम्ही एकत्र काम पण नाही केलेलं आहे त्याच्यानंतर असं वाटत खरंच नाही. मला असं सारखं वाटतंय की हे जे एपिसोड्स आपण करतोय आम्ही सगळे जे हे करतो याच्यातनं कदाचित का कोणास्तव जे विभक्त कुटुंब पद्धती किंवा आपण ज्याला म्हणतो की एकत्र कुटुंब पद्धतीतनं लोक बाहेर गेले कदाचित हे एपिसोड्स बघून जर मालिकांच्या बाहेर अशी नाती निर्माण होत असतील तर ते जे वेगळे झालेले आहेत कुटुंबापासून ते कदाचित एकत्र येतील सुद्धा. मला म्हणजे आणि हे व्हावं असं मनापासून इच्छा आहे. आपले जे प्रायोजक आहेत एबीएच डेव्हलपर्स त्यांच्या म्हणजे पुढाकारांनी हा आपण सेगमेंट सुरू केलाय हॅशटॅग होम इज कम्फर्ट. आणि मी तो अगदी प्रिडॉमिनेंटली मी तो वाचून तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की आणि हा प्रश्न हर्षदाताई आणि अनिताई जरी तुम्हाला दोघींना जरी असला तरी बाकीच्यांनी सुद्धा इन्वॉल्व्ह होऊन त्याच्यामध्ये उत्तर दिलं तरी चालेल की क्लासिकच्या या उपक्रमाला आपले जे आहेत एबीएच डेव्हलपर्स त्यांनी हा प्रश्न तुम्हाला विचारलाय की पहिले हर्षदाताई की अक्का साहेबांच्या घरी जाऊन तुम्हाला 3 गोष्टी संक्रांतीच्या वाणात समजा लुटायची संधी दिली तर अक्का साहेबांच्या वॉर्ड्रोपमध्ये
त्या कुठल्या तीन गोष्टी असतील वॉर्ड्रोब मधल्या काळा रंग सोडून ते तर माझ्यासाठी उत्तर नाही बाकीचे हा तो हे एक आहे आणि रोहिणीताईंना असं आहे की आपल्या घरात वावरतानाही अत्यंत तोऱ्यात वावरणाऱ्या अक्कासाहेबांचं रूप तुम्ही याआधी म्हणजे तुम्ही यामध्ये लिहिलंय पण आज जर हे पात्र रिराईट करायचं जर वेळ आली प्रसंग आला तर तुम्हाला अक्कासाहेब काय करताना आवडते मला असं वाटतंय की अक्कासाहेब काहीतरी म्हणजे फक्त घरगुती गोष्टीत लक्ष न देता त्याच्याही पलीकडे जाऊन आजच्या काळाप्रमाणे काहीतरी अजून समाजासाठी किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ज्याचा उपयोग बाकीच्या लोकांना व्हावा याच्यासाठी काहीतरी करतील विशेषतः स्त्रियांसाठी काहीतरी 2.0 Let's talk to Star Prava. Let's talk to Sarish. पुढचं पाऊल तू वॉर्ड्रोब माझ्या वॉर्ड्रोब एक आहे की एक अक्का साहेब ऍक्च्युअल खरा वॉर्ड्रोब तर येस ते प्रेम आधीही होतं माझं आणि अक्कासाहेब करता करता ते प्रेम अधिक वाढलं सो साड्या अक्कासाहेबांच्या ज्या गोष्टीचं खरं तर मला मला खूप फ्लोरल गोष्टींचा प्रॉब्लेम आहे वासाचा पण गजरे हा अक्कासाहेबांच्या पेहरावाचा इतका इम्पॉर्टंट पार्ट होता इतका इम्पॉर्टंट पार्ट झाला आणि तो दागिना जो ॲक्च्युली पर्सनली माझ्याकडे नाही आहे पण त्या दागिन्यामुळे अक्कासाहेबांच्या गेटअपला एक शान होती ते म्हणजे मंगळसूत्र आय डोंट नो म्हणजे आपल्याला एखादं कॅरेक्टर उभं करताना त्याच्या पेहरावामुळे ते कॅरेक्टर दिसतं नंतर ते वाक्य बोलतं किंवा काय पण जो अक्कासाहेबांचा ॲक्च्युअल गेटअप होता इट इज सच अन इंटिग्रल पार्ट ऑफ मी नाव म्हणजे मी डे टू डे तसं राहत नसेन किंवा जे काही पण ते जे आहे ना पारंपरिक रूप ते खूप देवी स्वरूप आहे ते खूप आई स्वरूप आहे सो माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण अक्कासाहेबांमधली जी आई आहे ना आय कॅन रेझोनेट विथ हर मला म्हणजे आपण चार वेळा भेटलो तर मला तुझ्याबद्दल पण तसंच वाटायला लागेल मला अमुकबद्दल ऑलरेडी वाटायला लागलं आहे त्याच्या ओव्हरऑल अपिरियन्समुळे मी आता त्याला दत्तक घ्यायला तयार आहे सो यु नो मला तू थोडासा तू कारण तू तसा हे वाटतोस मला की तू तेरा तेरा देख लेगा अमुक मला असं अजून असा भोळा भाबडा वाटतोय तो कदाचित खूप हे वेगळं असेल पण तो असा तर असं मला खूप असं मला असं वाटतं की त्याची काळजी घ्यायला पाहिजे यु नो असं तर मेरे अंदर का वो बहुत बाहर आता तो विच इज व्हेरी अक्कासाहेब म्हणजे अक्कासाहेब करारी व्यक्तिमत्व होतं पण माझ्यासाठी वेन आय थिंक अबाउट अक्कासाहेब ती आई आहे जी हिरकणी आहे नो की जी झाशीची राणी आहे ती तिच्या मुलांसाठी तिच्या कुटुंबासाठी काहीही करू शकते आणि ती वेळ ही मुलं आणत नाहीत किंवा हे लोक आणत नाहीत हे सगळे सक्षम आहेत पण आय जस्ट वॉन्ट टू टेल एव्हरी वन दॅट आय एम ऑलवेज गोईंग टू बी देअर फॉर यू वी नो दॅट याच्यापेक्षा बेस्ट नोटवरती हा एपिसोड मला वाटते मी आता रोहिणीताईंना हर्षदा त्यांनी सांगितलंय की 2.0 सुरू करायचं आणि मला पण आवडलंय की नक्की चांगली चांगली पात्र त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतील चांगलीच पात्र सगळी येतील त्याच्यामध्ये नाही चिंतेशिवाय आम्ही काहीच करतो मला विचार करायला लागेल काय वेगळे वेगळे गेटअप करून आता आपण असं दाखवू शकतो की चिंत्या मामाला अक्कासाहेबांनी सुधरवलं त्यामुळे आता तो तिच्या पार्टीत आहे आणि तो गेटअप करून करूनच अक्कासाहेबांना हेल्प करतो कॅरेक्टर पण मी तुला थोडस सांगितलं की काय आपल्याला पाहिजे खर तर तो दिशादर्शक बाण जो आहे तो असा मी फिरवला होता पण ते बरोबर त्यांनी आपले आपले कुटुंब म्हणून तिकडे आम्ही तू कुठेही जण आमच्यापैकी आमच्या आम्ही जेवढी माणसं आहोत यांच्या विरोधात तू कुठेही बाहेर काही बोल कोणाकडे हा म्हणजे सपोज आता ग्रुप असेल आमच्या आता जी नाही आहेत तरी तुला कधीही कोणी सपोर्टिव्ह बोलणार नाही आयदर तिकडून माणूस निघून जाईल किंवा आमच्याकडे पद्धत आहे एक मिनिट वो मेरा दोस्त आहे उसके बारे में मत बात कर नाही नाही त्यांना पुढचं 2.0 मध्ये ही वॉन्ट्स टू गेट इन्क्लूडेड ते करू आपण त्यांचं आवडलं मी तुला सांगते की दिस इज रिअली कोर पण मला एक कळत नाहीये माझ्या म्हणजे माझ्या थ्रू हा मेसेज ज्यांना जायचा तो गेला असेल आणि ते जे रोल देखील रोहिणीताईंबरोबर चांगला वाग जरा
मग चिंत्या मामा चांगलं झाल्यानंतर आपल्याला एक कुठेतरी वाईट माणूस पाहिजे ना. ठरलं जो दिसायला सुप्रिया पाठारेचा दुसरा मुलगा होता दिला रोल माझा भाऊ बिंदूचा एक्स बॉयफ्रेंड वगैरे जो आम्हाला माहितीच नव्हता पुढच्या भाऊच्या वेळेला. हे ऑप्शन ऑफ रोल्स आहे. मला रियालिटीमध्ये येऊ देत. तर या बेस्ट नोटवरती आपण आजचा एपिसोड खरं तर पुन्हा एकदा मगाशी जसं मी म्हटलं स्वल्पविरामावरती आपण संपूया. पुढचं पाऊलच्या बाकीच्या पात्रांसोबत योग आला तर नक्की भेट. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संग्राम आणि तुला मनापासून शुभेच्छा. लवकर बरा होतो कारण आपल्याला परत पुढच्या एपिसोडसाठी भेटायचं. आणि दादा तू म्हणजे अगदीच एका वाक्यातली उत्तरं मला दिलीस पण तीही छान दिलीस. जरी 100 पैकी 150 मार्क आपण नक्की घेऊ पण ती आमच्या मुलांना सवयच आहे की आम्ही मोठी माणसं बोलत असताना संस्कार असं काहीच नाही संस्कार. आणि मी आणि मृणाल बोलताना नॉर्मलीच लोक बोलत नाहीत. मी खरं सांगू मदरली फिगर आणि मावशीची फिगर या नोटवरती मी आता एपिसोड संपवतो. पण त्याच्यापूर्वी एपिसोड संपवताना आमच्या ज्योत्सना सहस्त्रबुद्धे ज्या पुण्याच्या आमच्या एक काकू आहेत त्यांनी तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून तुमचं आयुष्य छान सुगंधाने भरून जावं याच्यासाठी म्हणून एक गिफ्ट तुमच्यासाठी मी ते प्रातिनिधिक स्वरूपात देतो त्याचा स्वीकार करावा. आणि असेच हसत राहा आनंदात राहा आणि आम्हालाही सांभाळून घ्या. आणि सगळ्यांचे आभार की क्राफ्टचे आभार की तुम्ही आज हा योग जुळवून आणला. थँक्यू सो थँक्यू खूप आभार. Thank you. धन्यवाद.